नमस्कार मी प्रीती आणि आजच्या या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत जर आपण चिंतेला सामोरे जात असू तर कोणत्या गोष्टी करायच्या या आज आपण बघणार आहोत तेही झटपट ती चिंता करत असताना त्या गोष्टीत कोणत्या गोष्टी आपल्या हातात आहे आणि आपल्या हातात कोणत्या गोष्टी नाही आहे यावर विचार करायचा कारण ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्यावरच आपण लक्ष द्यायचं आहे त्यानंतर चिंता वाटत असताना मोबाईल किंवा टी व्ही बघणं टाळायचं त्यानंतर आपण जे काही विचार करतो आहोत किंवा आपल्याला ते खरेच आहेत असं नाही आपण उगीच अशी कल्पना करतोय किंवा उगीच असे नकारात्मक विचार करतो आहोत ते खरे होतील असं नाही हा हाही विचार करायचा त्यानंतर आपण जी गोष्ट टाळतोय तिला सामोरं जायचं कुठलीही गोष्ट टाळायची नाही कारण तिला सामोरं गेलं की त्याची भीती कमी होते आणि मग चिंताही कमी होते त्यानंतर आपल्याला चिंता वाटते तर लगेच आपण स्वतःला लेबल लावायचं नाही की असं ठरवायचं नाही की माझा स्वभाव हा नेहमी चिंता करण्याचाच आहे चिं त्यानंतर स्वतःवर टीका करू नका माझ्यामुळेच ही गोष्ट घडली आणि त्यामुळेच आता मला एन्झायटीला सामोरं जावं लागतं आहे असा अजिबात विचार करायचा नाही त्यानंतर चिंता वाटते म्हणून लगेच नकारात्मक व्हायचं नाही चिंता वाटते म्हणजे मला काय होतं आहे आणि ती चिंता वाटते ती नक्की कशाची वाटते का वाटते त्यामागे काय कारण आहे हेच जर शोधलं तर आपली चिंता दूर होऊ शकते त्यानंतर आवश्यक तेवढी झोप आपली झाली आहे का तेही बघायचं दीर्घश्वसन करायचं आणि ताण कमी करणारे व्यायामही करायचे तर या काही गोष्टी होत्या ज्यामुळे आपली चिंता कमी होणार आहे त्यामुळे या गोष्टी तर कराच पण रोज आपल्या मनासाठी मनापासून काहीतरी नक्की करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद